मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. कालपासून त्यांनी आपलं उपोषण पुन्हा एकदा सुरू केलंय. सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि यासाठी पुन्हा एकदा ते उपोषणाला बसलेले आहेत. प्रकृती खालावल्याच्या नंतरच सरकारचं शिष्टमंडळ येतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जरांगे पाटील यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. Thank you.